इतिहास व नागरिकशास्त्र इत्ता येता नवी प्रकरण सहा महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण गार्गी प्राचीन भारतातील एक महान फिलॉसॉफर राजमाता जिजाऊ मैत्रेयी झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्यादेवी होळकर रजिया सुलताना चांद बीबी मदर तेरेसा सिंधुताई सपकाळ सावित्रीबाई फुले लक्ष्मी सहगल मीराबाई राणी चन्नम्मा इत्यादी स्त्रिया आई मैत्रीण भगिनी पत्नी गुरु समाजसुधारक लीडर अशा अनेक रूपात प्राचीन काळापासून प्रेरणादायी स्त्रोत आहेत आपण या इथे काही सलेक्टिव महिलांचीच नावं घेतलेली आहेत तर त्यांच्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपण एक एक करून त्यांच्या जीवनकार्याबद्दलची माहिती सेपरेट व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी देव बिराधार आपल्या सर्वांच युट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आज आपण महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या पाठाचा परीक्षेच्या दृष्टीने स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता स्वातंत्र्योत्तर काळातही स्त्रियांचे योगदान सर्व क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण आहे त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण पर... हे ज जनगणनेनुसार आतापर्यंत जे जनगणना झालेल्या आहे त्याप्रमाणे एकोणीसशे एक्कावनच्या जनगणनेनुसार दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण नऊशे शेचाळीस एकसष्ट नुसार नऊशे एक्केचाळीस ते दोन हजार एकमध्ये नऊशे तेहतीस आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ते आहे नऊशे चाळीस आता याच्याशी संबंधित आपण मागील व्हिडिओमध्ये देखील काही तथ्य पाहिले होते की जसे की दर हजारी दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य कोणती आहेत आयोग असे पाच सहा नाव देऊन त्याच्यानुसार त्यांना चढत्या किंवा उत्तरत्या क्रमाने लावा असाही प्रश्न विचारू शकतो असा जरी प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता यावा आपन, या अनुषंगाने आपण या बाबीचा आता अभ्यास करूया दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ती अशी आहेत केरळ एक हजार चौऱ्याऐंशी दोन पुद्दुचेरी एक हजार सदोतीस तमिळनाडू नऊशे शहाण्णव आंध्र प्रदेश नऊशे त्र्याण्णव छत्तीसगड नऊशे एक्याण्णव मेघालय नऊशे एकोणनव्वद मणिपूर नऊशे सत्त्याऐंशी महाराष्ट्राचा क्रमांक याच्यामध्ये सव्वीसावा येतो आणि महाराष्ट्राच्या अगोदर येतं ते म्हणजे नागालँड नऊशे एकतीस महाराष्ट्र नऊशे एकोणतीस आणि ते महाराष्ट्राच्या पाठोपाठ येतं राजस्थान नऊशे अठ्ठावीस हे झाले सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश उतरत्या क्रमानुसार सर्वात कमी दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण असणारे जे काही केंद्रशासित प्रदेश किंवा के राज्य आहेत ती अशी आहेत दमन व दीव सहाशे अठरा दादर व नगर हवेली सातशे चौऱ्याहत्तर चंदीगड आठशे अठरा दिल्ली आठशे अडुसष्ट अंदमान व निकोबार आठशे शहात्तर हरियाणा आठशे एकोणऐंशी जम्मू आणि काश्मीर आठशे एकोणनव्वद सिक्कीम आठशे नव्वद पंजाब आठशे पंच्याण्णव या बाबी तुम्हाला मी याच्यासाठी सांगत चाललेलं आहे कारण की आयोग कुठल्याही प्रकारे जो आहे प्रश्न विचारू शकतो आणि असा प्रश्न जरी आला तरी तुमचा एकही प्रश्न चुकता कामा नये टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महिलांनी लाटणी मोर्चा काढला तर याचं कारण असं होतं की ऐन दिवाळीच्या काळ कालखंडामध्ये जे आहे तेल तूप साखर रवा मैदा या वस्तू ज्या आहेत त्या महागल्या होत्या आणि त्या सहजपणे मिळतही नव्हत्या रॉकेल महाग झाले होते त्यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले आणि आजही आपण पाहतो की जेव्हा एखादं सण वगैरे येत असतं तर त्यावेळेस काही गोष्टी जे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले असतात किंवा त्यांची टचाई भासवत असते चिपको आंदोलन स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार एकोणीसशे त्र्याहत्तरच्या चिपको आंदोलनात दिसून आला हिमालयाच्या पायथ्याची असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती या विरोधात चंडी चन, प्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले आणि तुम्ही कुठलाही आंदोलनाचं तुम्ही म अभ्यास करत असाल तर चिपको देखील तितकेच एक महत्वाचे महत्व प्राप्त झालेले आहे स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला जे आहे चिपको आंदोलन असे म्हणतात या आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या परिसरात कृषी अर्थव्यवस्थेत महिलांचा व्यापक सहभाग होता गोरा देवी या कार्यकर्तीने स्त्रियांमध्ये जागृती केली त्यांना सुदेशा देवी बचनी देवी यांनी मदत यांची मदत मिळाली मद्यपान विरोधी आंदोलन एकोणीसशे मध्ये आंध्र प्रदेशात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली पुढे त्याला विविध राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावल्यास घरातील अन्य सदस्यांवर संकट ओढावते अशा सर्वाधिक फटका स्त्रियांना बसतो दारूमुळे दुःख दैन्य यांचा सामना करावा लागतो या आंदोलनाला आंध्र प्रदेशातील अरक विरोधी आंदोलन उपयोगी पडले आणि आणि अशाच प्रकारची मद्यपानाविरुद्ध आंदोलन आजही जे आहेत ते विविध भारताच्या विविध भागात गावात जे आहेत ती आजही केली जातात आंध्र प्रदेशात सरकारी धोरणांमुळे आरक म्हणजेच स्थानिक दारू विक्रेत्यांनी गावोगावी दुकाने उघडली गावोगावची गरिबी कष्टकरी जनता दारूच्या आहारी गेली होती अशातच राज्यात साक्षरता कार्यक्रम खेड्यापाड्यात राबवला जात होता या कार्यक्रमात सीतामा कथा म्हणजे सीतेची गोष्ट सांगितली जायची सीता गावकऱ्यांना जागृती निर्माण करून दारूला कशी अटकाव करते हे या कथेत सांगितले होते तरी अशा विविध उपाययोजना मध्ये त्यांचा उद्देश काय होता हे आपल्याला थोडं लक्षात ठेवणे महत्वाचे आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुंठा गावात तीन तरुण दारूच्या नशेत एका तळ्यात बुडून मरण पावले या घटनेच्या निमित्ताने गावातील महिला एकत्र आल्या त्यांनी आरक विक्रीचे दुकान बंद पाडले ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येताच तिचा परिणाम झाला राज्यभर आंदोलन पसरल्याने सरकारने दारू विक्री विरोधात कडक धोरण स्वीकारले आणि काही राज्यांमध्ये देखील आजच्या परिस्थितीमध्ये जे आहे काही राज्यामध्ये जे आहे ते दारूबंदी करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंचाहत्तर हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले होते शांतता विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती आणि मागे म्हटल्याप्रमाणे जर जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने एखादे वर्ष कुठले तरी स्पेसिफिक वर्ष म्हणून जर जाहीर केलं असेल तर त्याच्याबद्दलची थोडी माहिती लक्षात ठेवायला पाहिजे विशेषतः जर त्या एखाद्या घटनेला पंचवीस पन वर्ष पन्नास वर्ष किंवा शंभर वर्ष एखाद्या घटनेला घडलेला असतात तर अशा बाबी अतिशय महत्वाच्या असतात भारत सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये डॉक्टर फुल रेणू गुहा यांच्या अध्यक्षेखाली महिला आयोगाची स्थापना केली स्त्रियांचे सामाजिक स्थान त्यांचा दर्जा स्त्री संदर्भातील घटनात्मक तरतुदीचे परिणाम तसेच स्त्रियांचे शिक्षण व त्यांची टक्केवारी शिक्षणामुळे झालेला त्यांचा विकास नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी स्त्रियांचे रोजगार संदर्भातील वर्तमान परिस्थिती त्यांचे वेतन पुरुषांच्या तुलनेत स्त्री पुरुष प्रमाण जन्म मृत्यू दर स्त्रियांची भूमिका अशा सर्व मुद्द्यांच्या आधारे पाहणी करण्यात आली आणि आज जर पाहिलं असेल तर मग ती कुठल्याही इलेक्शन्स असो किंवा स्त्री रोजगार संधीची संबंधित माहिती ही अस आस, संधी असो तर ते प्रत्येक ठिकाणी आज भारताने देखील जे आहे त्यांना पन्नास टक्के आरक्ष पन्नास टक्के त्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि स्वतंत्र एखादे द देश स्वतंत्र होऊन पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा अधिकार देणारे भारत हे पहिले देश होय या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राजव्यापी परिषद झाली सर्व क्षेत्रातील स्त्रियांचा या परिषदेत सहभाग होता एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला लिंगभेद जातीभेद वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधात संघर्ष छेडण्याचे धोरण ठरले यातूनच स्त्रीमुक्तीची ललकारी हा गीतसंग्रह ज्योती महास्पेकर यां चे मुलगी झाली हो हे पठनात्य प्रेरक ललकारी हे मुखपत्र असे उपक्रम सुरू झाले एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये सौदामिनी राव स्थापित पुण्यातील मुक्ती आंदोलन समिती बाईजा हे द्वैमासिक औरंगाबादमध्ये स्त्री उवाच मैत्रीण स्त्री अन्यायाविरोधी मंच कोल्हापूरमध्ये महिला दक्षता समिती नाशिक नाशिकमध्ये महिला हक्क लातूरमधील नारी प्रबोधन मंच असे गट तयार झाले महाराष्ट्रभर हुंडा विरोधी संरक्षण समिती स्थापन झाल्या धुळे शहरात स्त्रिया अत्याचाराविरुद्ध परिषद आयोजित करण्यात आली होती दिव्या बाळ यांची नारी समता मंच आणि मिळून साऱ्याजणी या ही नियतकालिकेत समाजवादी महिला सभा क्रांतिकारी महिला संघटना यांचेही कार्य स्त्री प्रशासनाच्या संदर्भात महत्वाचे ठरले प्रमिला दंडवते यांनी दिल्लीत एकोणीशे शहात्तर मध्ये महिला दक्षता समिती स्थापली आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ ओडिसा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब या राज्यातून या समितीच्या शाखा निघाल्या कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये स्थापन केली या संघटनेच्या शाखा आता भारतभर भारतभर काढण्याचे प्रयत्न सुरू केले गेले संघटनेने हुंडा स्त्री भ्रूण हत्या कौटुंबिक अत्याचार या प्रश्नावर संघर्ष छेडला विविध पातळ्यावर स्त्री प्रश्नावर संशोधन सुरू झाले भारतातील पहिले महिला विद्यापीठ जे आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे जे आहे पुणे येथे महर्षी कर्वे यांनी स्थापन केले आहे मुंबई टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे स्त्री अभ्यासक स्थापण्यात आली आलोचना व दृष्टी या केंद्रांनी सुद्धा या प्रश्नी महत्वाची भूमिका बजावली स्त्रियांच्या संदर्भातील कायदे एकोणीसशे बावनच्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले वडिलांना संपत्तीत वाटा देण्यात आला स्त्री धनावर तिचा अधिकार निर्माण झाला संपुष्टात येऊन पुरुषांप्रमाणे दशकात स्त्रियांच्या संदर्भात एक पाऊल पुढे टाकणारा कायदा आला तो म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट अन आन, अनन्वे हुंडा घेणे अथवा मागणे ह्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला हुंडा प्रथेचे निर्मूलन करून सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्यात आले या कायद्यामुळे हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी झाला यापुढे स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी मिळवून देणारा प्रस्तुती सुविधा अधिनियम म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट हा कायदा अस्तित्वात आला या कायद्यानं नव्हे स्त्रियांना बळणपणासाठी रजा मिळवण्याचा अधिकार मिळाला आणि सध्या त्याच्यामध्ये से प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्त्रियांना सहा महिन्यापर्यंतचा जो आहे ते मॅटर्निटी लिव्ह मध्ये पगार दिली जाते आणि नवीन आलेल्या अधिनियमानुसार सरकारी योजनानुसार एखाद्या वेळेस एक स्त्री जी आहे ती दोन वर्षापर्यंत जी आहे ते मॅटर्निटी लिव्हवर जाऊ शकते पण त्यांच्यामध्ये एक अट टाकली आहे की पहिल्या आणि दुसऱ्या आपत्त्यासाठीच जी आहे सरकारी नोकरीमधील स्त्री जी आहे ते एका वेळेस दोन वर्षापर्यंतच्या सुट्टीसाठी मॅटर्निटी लिव जाऊ शकते तर अशी जर काही ह्याच्यामध्ये अशा नियमांमध्ये जर काही फेरबदल झाला असेल तर ते नियम आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे हुंडा विरोधात जागृती भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रातून स्वयंपा आपल्याला विविध घटना आपल्याच्या कानावर किंवा वाचायला येतात एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये भरपूर भरपूर ते स्त्रियांचे जे आहे हुंडाबळी ठरल्या होत्या या आकडेवारीवरून आपल्याला त्याची जी आहे तीव्रता लक्षात येते कौटुंबिक न्यायालय विवाह संदर्भातील वाद संसारिक समस्या व त्यातून निर्माण होणारे प्रश्न पोटगी एक पा, एकल पालक तत्व विभुक्त राहणे अपंग पत्त्याचे संगोपन मालकी अशा कुटुंब व्यवस्थेशी संबंधित वादाशी सोडवणूक करण्यासाठी जे आहे कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आलेली आहेत आणि ही जवळपास आता जी आहे ते सर्व ही जी आहे ते न्यायालय अस्तित्वात आहेत या न्यायालयात साक्षी पुरावे तपासण्यापेक्षा सामंजस्य आणि वकिलाऐवजी समुद्रेशकांना प्राधान्य देण्यात येते म्हणजेच कसं की जर कोणी वेगळे होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना ते एकत्र राहण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न जे आहे ती कौटुंबिक न्यायालय करत असते पोटगीबाबतचा खटला एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने दिल्यानंतर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम देणे नवऱ्याने याला पोटगी असे म्हणतात सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो बेगम खटल्यात शहाबानो यास पोटगी मागण्याचा अधिकार आहे असा निर्णय न्यायालयाने दिला मात्र धार्मिक संघटनांनी याविरुद्ध गडदोळ गर, केला परिणामतः संसदेत मुस्लिम वुमेन ॲक्ट म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ राइड्स ऑन डॉवर संमत झाला सती प्रतिबंधक कायदा आणि आपल्याला माहिती आहे की सती प्रतिबंधक कायदा आपण जेव्हा राजा राम राजा राममोहन राय यांचा देखील आपण अभ्यास करत असतो तर त्यावेळेस ब्रिटिश कालखंडामध्ये देखील हे स्त्री प्रतिबंधक कायदे अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची कामगिरी बजावलेली होती चार सप्टेंबर अठराशे रोजी राजस्थानातील देवरा गावात रूप प कुंवर नावाची विवाहितेला सत... विवाहिता सती गेली ती स्वच्छ स्वच्छेने सती गेली नाही तिला सती जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले तिचे जाणे सती जाणे सतेचे प्रथेचे उत्ताधिकरण करणे या सर्वच गोष्टी बेकायदेशीर होत्या मीना मेनन गीता सेतू सुजाता आनंदन अनु जोसेफ कल्पना शर्मा या स्त्री मुक्तिवादी कार्यकर्त्या आणि पत्रकार यांनी या प्रकरणी सत्य शोधन केले सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये कडक तरतुदी करून सती प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला आणि ह्या अशा बाबतींवरती जे आहे आयोगाने एक आपला जो पेपर टू असतो जो असतो तर त्याच्यामध्ये देखील हा याच्यावरती पॅसेज दिला होता आणि त्याच्याशी संबंधित देखील प्रश्न विचारलेले होते मानव अधिकार संरक्षण कायदा स्त्री आणि पुरुष यांच्या विरुद्ध वरील अन्याय दूर व्हावा म्हणून एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये हा कायदा तयार करण्यात आला यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली त्याच धर्तीवर काही राज्यांमध्ये राज्य मानवाधिक मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आले महिलांसाठी आरक्षण त्र्याहत्तरव्या व च चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर पा, महानगरपालिकांमध्ये एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखून ठेवल्या आहेत त्यातील सरपंच अध्यक्ष नगराध्यक्ष महापौर या पदांसाठी एक तृतीयांश पदे स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत देशातील महाराष्ट्रासह अन्य पंधरा राज्यात महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे या तरतुदीमुळे महिलांना कारभारात सहभागी घेण्याची संधी मिळते भारतातील महिला मुख्यमंत्री आणि एक इथे बाब इथे लक्षात ठेवा की एखादं राज्य जसं की आहे महाराष्ट्र आणि गुजरात हे एकच राज्य होतं आणि ते जेव्हा सेपरेट राज्याची निर्मिती भाषेच्या तत्वावर झाली तर त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि स्वतंत्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते याबाबत देखील थोडं जाणून थोडंसं महत्वाचं आहे न्यूयॉर्क शहरात आठ मार्च अठराशे सत्तावन्न रोजी एक मोर्चा निघाला कामाचे तास कमी करावे योग्य मोबदला मिळावा पाळणा घरे असावीत इत्यादी मागणीसाठी निघालेला हा काम करी महिलांचा पहिलाच मोर्चा होता याच मागणीसाठी आठ मार्च एकोणीसशे नऊ रोजी महिलांनी संप केला परिणामी डेन्मार्कला झालेल्या वुमन्स सोशालिस्ट इंटरनॅशन इंटरनॅशनलच्या बैठकीत हा महिलांच्या लढ्याचा दिवस म्हणून जाहीर झाला एकोणीसशे हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे झाले तर एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने स ठराव करून आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला तेव्हापासून आठ मार्च जो आहे तो वुमेन्स डे या नावाने जो आहे तो साजरा केला जातो संविधानाच्या सतराव्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गांचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला या अनुसूचित जातींमध्ये सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणा लक्षात घेऊन त्यांचा विकास म्हणून त्यांना शिक्षणात व नोकऱ्यात प्रतिनिधित्व देण्यात आले अनुसूचित जमाती अनुसूचित जातीप्रमाणेच देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचेही काही प्रश्न आहेत आधुनिक सुधारणापासून दूर राहिल्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती मागासलेली आहे अलीकडे आदिवासी जमा तीच्या परिस्थितीत सुधारणा होत असली तरी जंगल उत्पादने व शेती, शे, शेती विषय त्यांना उपजीविकेचे अन्य साधन नाही शेती करण्याची आधुनिक अवजारे त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे शेतीतून त्यांना मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे शिवाय त्यांची शेती डोंगर माथ्यावर असते ती सुपीक नसते यासाठी आदिवासी या आ, अनेक कारणास्तव जे आहे दुर्गम भागातील आदिवासींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळणे कठीण जाते यासाठी आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज आहे भारतीय संविधान संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून गणले आहे त्यांना कायदे मंडळात शिक्षण सर, सरकारी सेवा इत्यादी क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे भक्त्या भ भटक्या व विमुक्त जाती जमाती उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरत रा जाण राहणाऱ्या रहा। जाती जमातींचा जो आहे भटक्या जमाती या गटात समावेश होतो म्हणजे ज्यांना जे आहेत ते एखाद्या गावामध्ये चार आठ दिवस राहतात तिथे तिथले जे मिळेल ते काम करून ते पुढील आपला प्रवास पुढील गावावरती करत असतात या अशांचा सहभाग जो आहे भटक्या जमातीमध्ये होत असतो पशुपालन व अन्न स्वरूपाचे व्यवसाय करून हे गट आपली उपजीविका करतात ब्रिटिशांनी यातील काही जमातीवर गुन्हेगारी जमाती असा शिक्का मारला ब्रिटिशांनी एकोणीसशे अठराशे एकाहत्तर सालच्या गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याअंतर्गत या जमातीपैकी प्रमुख गटांचा गुन्हेगारी जमाती म्हणून उल्लेख करण्यात आला आणि त्यांचे व्यवसाय व हालचाली याच्यावर निर्बंध घालण्यात ब्रिटिशांनी निर्बंध घातले होते आणि स्वातंत्र्यानंतर हा अन्या जो अन्यायकारक कायदा जो आहे तो रद्द करण्यात आला या जमातीवरील बंधने उठवण्यात आली अशा जमातींचा समावेश जो आहे ती विमुक्त जमाती या गटात करण्यात आला त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी शासनातर्फ जे आहेत विविध प्रयत्न केले करण्यात येत असतात अल्पसंख्याक एखाद्या समाजात धार्मिक भाषिक किंवा संख्येने कमी असलेल्या व्यक्तींचा समूह होय आपल्या देशात विविध धर्म पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे सांस्कृतिक परंपराही वेगवेगळ्या आहेत या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा यासाठी संविधानाने नागरिकांना ज्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिले आहेत आणि याच्याशी संबंधित अजून एक सांगायचं म्हटलं तर जसं की आपली महाराष्ट्राची जी आहे साहित्य संमेलन वगैरे भरते तर असे स प्रत्येक भाषेचे जे आहे साहित्य संमेलन भरतं आणि एखाद्या भाषेला जे आहे ते भाषेचं बदलची माहिती त्याच्याबद्दलची साहित्याची माहिती जी, जी आहे ते इतर व्यक्तींपर्यंत पुढं पुर सांगितली जाते किंवा त्या राज्यातील त्या व्यक्तींना सांगितली जाते जेणेकरून आपल्याला आपल्या संस्कृतीची बदलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे प्राप्त होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका धन्यवाद